नमस्कार, मी अक्षता। गुड फूड विथ अक्षता मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। युट्यूबच्या नावामध्ये थोडं स्लाईड चेंजेस झालेले आहेत। अक्षताच रेसिपीवरून गुड फूड विथ अक्षता हे नाव चेंज केलेलं आहे। तर आज भोगी आहे। भोगीच्या दिवशी घरी आपला भरपूर काही पदार्थ बनवले जातात। जसं काही भाकरी बनवली जाते, भरपूर प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात, भरपूर प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात। तर आज मी घेऊन आले शेंगदाण्याची चटणी, जी भोगीच्या दिवशी हमखास बनवली जाते। तर त्यासाठी लागणारं साहित्य तर शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक छोटा बाउल शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथं 8 लसणाचे गड्डे घेतलेले आहेत आणि ते मी लसूण सोलून घेतलेले आहे चांगलं, चवीपुरते मीठ, 1/2 चमचा हळद, 2 चमचे तिखट। सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, कारण शेंगदाणे कच्चे आहेत आणि ते आपण आता एका भांड्यामध्ये भाजून घेऊयात चांगले खमंग। तर मी तर आता एक पॅन घेतलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे भाजतीये। हे चांगलं आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाण्यांचा कलर चेंज झाला पाहिजे। हे तुम्ही त्याची जे साल असतात त्याचा कलर चेंज झाला किंवा ते सुटतात त्यावरून तुम्ही ओळखू शकता की शेंगदाणे चांगले भाजले किंवा शेंगदाण्याचा वाससुद्धा येतो। ऑलरेडी शेंगदाण्यामधून आवाज येतो आहे, ते चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला। बघू शकता शेंगदाण्यांचा कलर चेंज होतो आहे। आणि हे कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे, कारण शेंगदाणे जळण्याची शक्यता असते। ही शेंगदाण्याची चटणी भाकरीसोबत खूप छान लागते। तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि बघू शकता शेंगदाण्यांचा रंग चेंज झालेला आहे आणि त्याचे साल पण सुटत आहे चांगलं। आता हे आपल्याला सगळे साल काढायचे, शेंगदाण्यांना थोडं थंड होऊ द्या। तर मी गॅस बंद केलेली आहे आणि हे सगळे शेंगदाण्यांचे साल काढून घेऊयात आपण। आता शेंगदाणे थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि ते आपल्याला आता सोलून घ्यायचे। तर शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत मी, बघू शकता। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। सवीपुरते मीठ, 1/2 चमचा हळद, 2 टेबलस्पून तिखट। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी आणि बघू शकता असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला जास्त तिखट चटणी आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं तिखट ॲड करू शकता आणि परत एकदा मिक्सरला बारीक करून घ्या। आणि यावरून थोडं मी ऑलिव्ह ऑइल टाकतेय, यामुळे चटणीला खूप छान स्वाद येतो। आणि जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता चटणी खाण्यासाठी तयार आहे। आता ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेते, हे चांगलं एकदा फिरून घ्या। होप तुम्हाला शेंगदाण्याची चटणी आवडेल आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे माझी कोणतीही रेसिपी मिस होणार नाही। आणि तुम्हा सर्वांना हॅपी संक्रांती, परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।